सादर करायला सांगितलं एकतर सेतू कार्यालय सोलापूर पूर्ण महाराष्ट्रात सगळे बंद आहेत रीटेंडर करायला काय कलेक्टर आणि शासन तयार नाहीये त्यात आता ह्या निराधार निराधाराने प्रार्थना भाजप सरकार तुम्हाला माहिती आहे की काही दिवस आधी एक जीआर आलं आपल्या महाराष्ट्र शासनाचं
की जे निराधार महिला आहेत त्यांचं पुन्हा एकदा त्यांना 21,000 उत्पन्न दाखला सादर करायला सांगितला. एकतर सेतू कार्यालय सोलापुरात पूर्ण महाराष्ट्रात सगळे बंद आहेत, रिटेंडर करायला काय कलेक्टर आणि शासन तयार नाही आहे, त्यात आता ह्या निराधार महिलांना सांगतायत तुमचा 21,000 उत्पन्न दाखला पुन्हा एकदा सादर करा. तो 21,000 उत्पन्न दाखला मिळायला त्यांना 10 ठिकाणी जावं लागतंय, तो मिळत नाहीये. त्याच्यावर म्हणजे दुष्काळात 13वा महिना, कारण का 21,000 दाखला आता शक्यच नाहीये. आम्ही विधानसभेत वारंवार आवाज काढतोय की ते 21,000 वाढून 51,000 करा, कारण का 21,000 म्हणजे काय 100 रुपये रोज पण नाही. आणि एकतर 51,000 ते पण मान्य करत नाहीयेत. वरून आता सांगतात 21,000 दाखला पुन्हा एकदा सादर करा, म्हणजे ज्या महिलांनी ऑलरेडी सादर केलाय, ज्यांना ऑलरेडी संजय गांधी निराधार लागू आहे पेन्शन, त्यांना उगाच पुन्हा सांगतात की तुम्ही सादर करा. हे साफ चुकीचं आहे. ह्याचं कारण असंच आहे की संजय गांधी निराधारचे लाभार्थी शासनाला जाणून बुजून कमी करायचे आहे. ज्या विधवा परित्यक्त आहे, ज्यांच्या घरी कोणी नाही आहे, त्यांचं आता अस्तित्वच सरकार पुसून टाकण्याचा प्रयत्न करताय. आणि ह्या महिलांना आता काही आधार राहणार नाही की एकमेव काँग्रेस पक्षाची योजना होती ज्याच्यामुळे त्या माईला त्या माऊलीला कमीत कमी ते 1,000 रुपयाचं पेन्शन तरी मिळायचं. ह्या 8 वर्षात मोदीजींनी अशी कोणतीही योजना एक पण योजना नाही केली आहे. ह्या ही काँग्रेसची योजना आहे म्हणून मुद्दामून त्याला काढून टाकायचं आणि ह्या निराधार महिलांना त्रास देऊन त्यांचं अस्तित्वच पुसून टाकण्याचा जो महाराष्ट्र शासनाचा कट आहे त्याच्या विरोधात आज आम्ही ह्या जीआरची होळी केली, त्याचं आंदोलन केलं, त्याच्या विरोधात आंदोलन केलं आणि बोंबाबोंब केली. जोपर्यंत हे जीआर विथड्रॉ करत नाही, जोपर्यंत 21,000 दाखला रद्द करून 51,000 उत्पन्न दाखला देत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब महिलांसोबत. आज तुम्ही बघता इकडे लेप्रेसी कॉलनीच्या महिला आहेत, निराधार गोरगरीब महिला आहेत. एकतर त्यांचं राशन बंद केलं, आता निराधारची योजना पण बंद करतात. काय चालू आहे म्हणजे सरकार नेमकं कोणाचं आहे? आपण म्हणतो माय बाप सरकार, ते माय बाप सरकार राहिलंच नाहीये. हे 50 खोक्यांचं सरकार आहे आणि त्याच लोकांसाठी काम करेल ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि करोडवाडी कोट्यवधी रुपये आहेत. आपली आपली आंदोलन नेहमीच त्या साईडला कलेक्टर गेट समोर येतात, पण इथे तुम्ही बघता हा पूर्व भाग आहे सोलापूरचा, खास करून कामगारांचा भाग आहे. गोर गरीब जनता इकडे खूप आजूबाजूला झोपडपट्टी आहे. सर्वधर्म समभावचं हे खरं प्रतीक आहे आणि नेहमी तिकडे करण्यापेक्षा शोषायरी करण्यापेक्षा आज जनतेमधून हे आंदोलन आहे आणि जनतेसाठी आहे म्हणून आम्ही. हा सेंट्रल भाग आहे, हा सेंट्रल भाग आहे भैया चौक जे तुम्ही आता येतात तिकडे जास्त करून कॉलनीज आणि चाळी आहेत. हा सेंट्रल भाग आहे, इथे कधीच झालं नाहीये, कोणत्याही पक्षाने केलं नाहीये आणि आम्ही गोरगरीब जनतेसोबत आहोत. आम्ही भाग आणि इकडे इकडे जे असतात तिकडे जायला त्याच्यावर लक्ष देत नाही. जिथे गोरगरीब आहेत, जिथे खरंच त्रस्त असलेले नागरिक आहेत, तिथे आम्ही त्याच्यासाठी त्या मेळाव्यासाठी आम्ही 19 तारखेला सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स. आम्ही कालच कलेक्टरला भेटलो, बऱ्याच ठिकाणी रिटेंडर झाले, चालू झालेत, पण सोलापुरातच उगाच हालगर्जी करतायत आणि वेळ लावतात, विलंब लावतात. आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला काल शब्द दिला की ते शिबिर घेणार आहेत. महा ई सेवाची च्या माध्यमातून लोकांची पिळवणूक चालू आहे. 1,000-2,000 रुपये घेतात आणि हे सगळी लोक हताश होऊन कर्ज घेऊन ते पैसे देत आहेत आणि म्हणून सेतू कार्यालय ताबडतोब सुरू झालं पाहिजे. महा ई सेवेचं शिबिर ठिकठिकाणी शहरात आणि जिल्ह्यात लागलं पाहिजे आमचा आग्रह आहे आणि आम्ही देखील कलेक्टर ऑफिसला मदत करायला तयार. काँग्रेसचं जे शिबिर आहे ते गोरगरिबांच्या साठी निघतंय, कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या प्रति नाही, आणि बीजेपी सरकारच्या विरोधात. लोकसभेच्या जागेवरून वारंवार त्याबद्दल आता जसं शिंदे साहेब म्हणाले की आमच्याकडे उमेदवार कमी नाही आहेत आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे म्हणून वरचे जे नेते आहेत, सिनियर जे नेते आहेत, त्यांच्याकडून असं काहीच नाही आहे. मला असं वाटतं खालचे इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी पण वरच्यांकडून काहीतरी काही ना काहीतरी शिकणं गरजेचं. 16 जागेचा फॉर्म्युला फिक्स झाल्याचं सांगितलं. आता अजून प्राथमिक चर्चा आहे, परवा आमचे सगळे नेते मंडळी येतात तेव्हा आम्ही एकत्र प्रेस कॉन्फरन्स.